सर्वत्र होगी गूंज, मी मतदान करणार। जिला परिषद का अस्पतालों से लेकर सभी और जनजागरण, सीईओ मोहपात्रा द्वारा दी गई जानकारी। मिनी मंत्रालय अर्थात जिला परिषद भी विधानसभा चुनाव के मतदान का प्रतिशत बढ़ाने के लिए व्यापक जनजागृति करेगी। अस्पतालों से लेकर शालाओं और सार्वजनिक स्थलों पर जोरदार जनजागरण किया जाएगा। सर्वत्र मी मतदान करणार, इस प्रकार की गूंज होगी, मतदान का प्रतिशत निश्चित ही बढ़ेगा। यह बात जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा ने कही। वह आज दोपहर अपने कक्ष में आयोजित पत्रकार वार्ता को संबोधित कर रही थी। उन्होंने जिला परिषद अंतर्गत स्वीप उपक्रम के कार्यक्रमों का व्यापक ब्यौरा इस समय दिया। जिला सूचना अधिकारी गजानन कोटुलवार इस समय उपस्थित थे। सीईओ मोहपात्रा ने बताया कि जिला परिषद के सभी स्वास्थ्य केंद्र उपकेंद्र पर मतदाता सेल्फी पॉइंट लगाए जाएंगे। विद्यापीठ अंतर्गत चुनाव उत्सव देश का अभिमान विषय पर रील प्रतियोगिता होगी। नुक्कड़ नाटक आयोजित किए जाएंगे। सूचना और जनसंपर्क विभाग शॉर्ट वीडियो के माध्यम से प्रसिद्धि देगा। प्रसार भारती और मनोरंजन विभाग स्थानिक केबल चैनल और सिनेमागृह में मतदाता जागृति करेंगे। मनपा, खेल विभाग और नगरपालिका, परिवहन, पंचायत, समाज कल्याण, MIDC, शिक्षा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, आदिवासी विकास और सभी शासकीय व अर्धशासकीय विभाग के माध्यम से जागरूकता कर मतदान का प्रतिशत बढ़ाने का पुरजोर कोशिश की जाएगी। उन्होंने यह भी बताया कि मनपा और जिले के सभी पालिकाओं में कचरा उठाने वाली घंटा गाड़ियां जिंगल के माध्यम से वोट डालने का आह्वान करेगी। सभी विक्रेताओं से लेकर मॉल तक स्टिकर, बैजेस, बैनर लगाकर एवं नुक्कड़ नाटक, सेल्फी पॉइंट, फ्लैक्स, बूथ जागरूकता समूह के जरिए जन जागृति की जाएगी। सीईओ मोहपात्रा ने स्पष्ट कर दिया कि चुनाव काम में लगे शिक्षक और कर्मचारियों को वोट डालने का अवसर पोस्टल बैलेट व अन्य माध्यम से मिलेगा। सभी का सक्रिय सहयोग ही लोकसभा की तरह विधानसभा में भी अमरावती जिले का वोटिंग प्रतिशत बढ़ेगा। सर्वांना नमस्कार। ह्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे ऑलरेडी अनाउन्स झालेले आहे। नोव्हेंबर 20ला मतदान होणार आहेत आणि त्या अनुषंगाने मागच्या लोकसभासारखं आपण ह्या वर्षी पण पूर्ण स्वीपची ॲक्टिव्हिटीज करणार आहोत। मतदान जेवढे वोटर्स आहेत त्यामध्ये जनजागृती आयोजन करणार आहोत। त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्वीपची ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत। मागच्या वर्षी पण जसं सगळे डिपार्टमेंटशी आपल्याला एक योग्य कोऑर्डिनेशन भेटला होता, आता पण आपली आज आपण त्याचं औपचारिक उद्घाटन पण केलेलं आहे। वॉल ऑफ प्राऊड वोटर्स म्हणून जे वोटर्स होते त्यांनी कसं सहभाग घेतले स्वीपच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, त्याचा आपण आज फलक लावलेले पूर्ण आपल्या परिसरामध्ये आणि दिस इज ओपन फॉर ऑल टू सी। त्याचप्रमाणे आपण विधानसभाच्या इलेक्शनमध्ये पण वेगवेगळ्या स्वीपची ॲक्टिव्हिटीज करणार आहोत। जसं आरोग्य विभागामध्ये आपण PHC आणि उपकेंद्राला सेल्फी पॉईंट लावणार आहोत। विद्यापीठमध्ये आपण युवा मतदारांसाठी महाविद्यालयामध्ये कॉलेज कॅम्पस अँबॅसेडर याचं वर्कशॉप आयोजन करणार आहोत। विद्यापीठमध्ये मोबाईल रील्स कॉम्पिटिशन असं पण आपण आयोजित करणार आहोत। प्रसार भारती माध्यमातून FM, आकाशवाणी ह्याद्वारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अधिकारी, व्यावसायिक व प्रतिष्ठित नागरिक तथा विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या मुलाखती व आव्हानात्मक संदेशद्वारा वेळोवेळी मतदानाची जनजागृती करणार आहोत। आपण अमरावतीमध्ये बऱ्यापैकी संस्था आहेत, त्या सगळ्यांच्या सक्रिय सहभागातून आपण जे स्वीप्सची ॲक्टिव्हिटीज राबवणार आहोत, ज्याद्वारा हे मी मतदान करणार आहेत हे जे मेसेज आहे घरोघरी पोहोचायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नरत्न आहोत। आणि मनपा क्रीडा विभागमधून पण भाजी विक्रेता, दुकान, मॉल, सिनेमाघर ह्या ठिकाणी स्टिकर, बॅजेस, बॅनर आणि आमचं जे पथनाट्य आहेत ह्याद्वारा पण आपण जनजागृती करणार आहोत। नगर परिषद क्षेत्रात पण ह्याच प्रकारे सगळे नगर परिषद एरियामध्ये हे जनजागृती होणार आहेत। तसंच आपण प्रत्येक तालुक्या लेवलवरती पण स्वीपच्या आपण एक पूर्ण टीम तयार केलेल्या आहेत। उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आपला गट विकास अधिकारी त्यांच्या टीममध्ये जे आपलं ॲक्टिव्हिटीज आपण जिल्हा स्तरावर राबवणार आहोत ते तालुका स्तरावर पण ते राबवणार आहेत। तिकडे फक्त ह्यावेळी आता मुलांच्या सुट्टी आहेत ऑक्टोबर 30 पासून नोव्हेंबर 14 पर्यंत, तर त्यावेळी आपल्याला मुलांच्यासोबत जे आपण ॲक्टिव्हिटीज राबवत आहोत त्यामध्ये थोडीशी अडचण येऊ शकते। बाकी आमचे ह्यावर्षी फोकस हे आहेत की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला लोअर वॉटर टर्नआउट भेटला होता त्या स्पेसिफिक एरियामध्ये जाऊन आपण जनजागृती करणार आहोत। आपण आयडेंटिफाय केलेले की काय काय अडचण होता मागच्या वेळी ज्यामध्ये तिथे लोअर वॉटर टर्नआउट झालेले आहेत आणि त्यावरती ह्यावर्षी आपण फोकस्ड ॲक्टिव्हिटीज राबवणार आहोत स्पेसिफिकली मनपा क्षेत्रामध्ये। तर ते आमचे ह्यावर्षीचे आता नियोजन आहेत। पूर्ण जे यादी आहेत वीकली वाईज कुठे काय आपण राबवणार आहोत ते माहिती आपण देणार आहोत सगळ्यांच्यासोबत। तर सगळे नागरिकांना आव्हान आहेत की आपण हे जे
मतदानाचे आपण महोत्सव म्हणायला पाहिजे. ह्या महोत्सवामध्ये सगळ्यांनी सक्रिय सहभाग घ्या आणि आम्ही पण मतदान करणार आहोत, तुम्ही पण मतदान करा. धन्यवाद.